महिलांनी कपडे घातले नाही तरी चांगले दिसतात. अमृता फडणवीसांसमोरच रामदेव बाबांची जीप घसरली. राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यावरून घमसान सुरू आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांविषयी जे वादग्रस्त विधान केलंय यामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट आहे. दरम्यान ही घटना ताजी असतानाच आता रामदेव बाबा यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. यावरून आता राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. महिला साडी नेसल्यावर सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलंय. ठाण्यातील हायलँड भागात पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने आज शुक्रवारी योग विज्ञान शिबिर आणि महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ही उपस्थित होत्या. ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.